हाय फ्रेंड्स, मी स्वाती। टुडे स्पेशलमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत टी टाईम केक, अगदी मोजक्या साहित्यात आणि तोही लोण्यापासून। चला तर याच्यासाठीचे साहित्य पाहू। 4 अंडी, 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम मैदा, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून खायचा सोडा, 200 ग्रॅम लोणी, फूड कलर इसेन्स, पायनॅपल इसेन्स आहे हा, इटेबल शुगर बॉल्स आणि टूटी फ्रुटी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण 4 अंडी फोडून एका बाउलमध्ये घ्यायची आहेत। त्यानंतर बीटरने आपण ही अंडी छान फेटून घ्यायची आहेत। 3 ते 4 मिनिटे आपण व्यवस्थित फेटून घ्यायची आहेत अंडी। अंडी फेटत असताना पांढरा आणि पिवळा भाग दोन्ही एकाच वेळी फेटले तरी चालेल। त्याच्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि साखर घातल्यानंतर थोडा वेळ फेटायचा आहे। 3 ते 4 मिनिट फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जो मैदा आहे तो मैदा 2 ते 3 वेळा चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि त्याचवेळी आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून बेकिंग पावडर घालणार आहोत, जेणेकरून ती मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। मैदा चाळून झाल्यानंतर आपण तो मैदा हळूहळू करून वरील मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि मैदा घातल्यानंतर पुन्हा आपण एक बीटरने छानपैकी फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण। जितके मिश्रण आपण व्यवस्थित फेटू तितका केक आपला स्पॉन्जी होणार आहे। या पद्धतीने आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इसेन्स पाव चमचा टाकायचा आहे। मी इथे पायनॅपल इसेन्स वापरलेला आहे आणि हे मिश्रण आपण वेगळ्या एका बाउलमध्ये थोडे ह्यातले मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण कलर घालायचा आहे। मी इथे पिंक फूड कलर घालत आहे, जेल कलर। 2 कलरमध्ये आपल्याला हा केक बनवायचा आहे म्हणून मी हे वेगळे वेगळे मिश्रण केलेले आहे। त्याच्यानंतर राहिलेल्या मिश्रणामध्ये मी इथे येलो जेल कलर घालत आहे। व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपण छोटा चमचा, पाव चमचा खायचा सोडा, बेकिंग सोडा घालायचा आहे थोडा थोडा करून दोन्ही मिश्रणामध्ये आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून सोडा व्यवस्थित ॲक्टिव्ह होईल। मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। आता आपण वाळूचे जे भांडे आहे ते प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम ही लहान करायची आहे। केकचे पात्र घ्यायचे आहे आणि त्याला लोणी किंवा तूप लावायचं आहे। मी इथं तूप लावत आहे, तुम्ही तेल लावलं तरी काही हरकत नाही। व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्यामध्ये पिठी टाकायची आहे आणि व्यवस्थित डस्टिंग करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपले पातेलं केकचं करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला येलो कलरचे मिश्रण घालणार आहोत, त्याच्यानंतर पिंक कलरचे मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि सगळ्या शेवटी राहिलेले सगळे येलो कलरचे मिश्रण आपण यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि 4 ते 5 वेळा केकचे पात्र आपण टॅप करून घ्यायचे आहे, जेणेकरून एअर बबल्स निघून जातील। त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी घालायची आहे। ही टूटी फ्रुटी मी घरीच बनवलेली आहे आणि गॅसवरती केकचे पात्र ठेवायचे आहे आणि प्लेट झाकायची आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी आहे
त्यानंतर एक वुडन स्टिक घेऊन आपण या पद्धतीने मिश्रणाला काठीने ह्या हलवायचे आहे, जेणेकरून केकला छान आतून कलर येईल। केक हळूहळू फुलू लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गॅसची फ्लेम लहानच आहे, याच्यामध्ये मी आता इटेबल शुगर बॉल्स टाकत आहे। ऐच्छिक आहे, तुम्हाला हवे असतील तर टाका, नाही टाकले तरी काही हरकत नाही। केक आपला छान फुलून आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय, फुलून तो दुप्पट झालेला आहे। आपल्या आयडियानुसार आपण डेकोरेशन करू शकता। केक व्यवस्थित बेक झालाय का नाही हे पाहण्यासाठी वुडन स्टिकने आपण चेक करून पाहायचे आहे। या पद्धतीने जर तुमची ही स्टिक क्लीन आली तर तुमचा केक अगदी छान शिजलेला आहे। हा केक शिजवण्यासाठी मला 35 ते 40 मिनिटे वेळ लागलेला आहे। थोडा वेळ केक गार होऊ द्यायचा आहे। एक तासभर मी केक हा गार होण्यासाठी ठेवलेला होता। याच्या कडा आता आपण चाकूने मोकळ्या करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ताटामध्ये केक काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी सहज केक पात्रातून बाहेर निघून आलेला आहे। आपण कट करून पाहूया केक। अतिशय मऊ लुसलुशीत झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी ही स्लाइस। अगदी स्पॉन्जी झालेला आहे, कलरही छान आलेला आहे केकला। या पद्धतीने केक कट करायचा आहे। मी डिशमध्ये केक सर्व करत आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे केक, किती स्पॉन्जी झाला आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता। अतिशय मऊ लुसलुशीत असा झालेला आहे केक। माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। माझी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलकॉन दाबायला विसरू नका। पण पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।